नाव पूनम आहे. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असाल, मस्त असाल आणि मजेत असाल. तर मी पण खूपच छान आहे, मस्त आहे आणि मजेत पण आहे. तर खूप दिवसानंतर आपण भेटतो आहे ॲक्च्युली. आणि मला तुमच्यासोबत एक गुड न्यूज शेअर करायची आहे, एक अनाउन्समेंट तुम्हाला सांगायची आहे, शेअर करायची आहे तुमच्यासोबत. तर तीही आहे की खूप दिवसांपासून ॲक्च्युली मला तुमच्यासोबत हे सगळं काही शेअर करायचं होतं, पण काही पर्सनल रिझन्समुळे मी तुमच्यासोबत हे सगळं काही शेअर करू शकले नाही. तर त्या पण मी तुमच्यासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये सगळं काही शेअर करणार आहे की का इतके दिवस व्हिडिओ आले नव्हते किंवा व्हिडिओ येणं का स्टॉप झालेलं होतं गेल्या काही महिन्यांमध्ये. म्हणजे ऑलमोस्ट मला असं वाटतं की 2-3 महिने झाले माझे ब्लॉग्स खूपच कमी आलेले आहेत, व्हिडिओज खूप कमी शेअर केलेले आहेत मी तुमच्यासोबत. तर त्या सगळ्याचे रिझन्स तुमच्यासोबत मी लवकरच पुढच्या ह्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण शेअर करणार आहे. पण त्याआधी तुमच्यासोबत मी एक गुड न्यूज शेअर करणार आहे, ती ही आहे की आपलं जे चॅनल आहे इंडियन मॉम पूनम हे मॉनिटाईज झालेलं आहे. आणि हे ॲक्च्युली मॉनिटाईज झालं सप्टेंबर महिन्याच्या 17 तारखेला. आणि तेव्हाच ॲक्च्युली मला तुमच्यासोबत हे सगळं काही शेअर करायचं होतं, पण जसं मी तुम्हाला म्हणाले की काही पर्सनल रिझन्समुळे मला ते तेव्हा व्हिडिओ बनवता नाही आला आणि ते तुमच्यासोबत शेअर नाही करता आलं. सो मी फायनली असा विचार केला की आता मी तुमच्यासोबत ती न्यूज शेअर करणार आहे, कारण तुम्ही तुमच्या सगळ्या सपोर्टमुळे आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळेच हे चॅनल आपलं जे आहे ते इथंपर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. आणि ही जी काही अचीवमेंट आहे ह्या सगळ्या तुमच्या सपोर्टशिवाय पॉसिबल नव्हत्या. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल ऑफ यू अँड थँक्यू सो मच टू ईच अँड एव्हरी वन ऑफ यू हू ऑल आर सपोर्टेड मी. आणि अशाच पद्धतीने तुम्ही मला सपोर्ट करत रहा आणि तुमचं असंच मला प्रेम देत रहा, हीच माझी तुमच्या सगळ्यांच्या समोर एक रिक्वेस्ट आहे. आणि जसं की एक जेव्हा एखादा यूट्यूबर जेव्हा आपलं यूट्यूबचं चॅनल स्टार्ट करतो तर त्याला प्रत्येकच यूट्यूबरचं एक हे स्वप्न असतं किंवा तो जेव्हा यूट्यूबमध्ये उतरतो आणि स्वतःचं चॅनल जेव्हा घेऊन तुमच्यासमोर येतो तेव्हा ते प्रत्येकालाच असं असतं की आपलं चॅनल हे मॉनिटाईज झालं पाहिजे. आणि माझंही चॅनल मॉनिटाईज झालं, जसं मी पण यूट्यूब जेव्हा स्टार्ट केलं होतं चॅनल तर तेव्हा माझं पण हे एक ड्रीम होतं. आणि मी पण तेव्हा हाच विचार केलेला होता की आपलं हे चॅनल एक ना एक दिवस मॉनिटाईज झालं पाहिजे. आणि प्रत्येक यूट्यूबर हे या म्हणजे गोष्टीसाठी किंवा ह्या संधीसाठी वाट बघतच असतो. आणि फायनली तो क्षण माझ्या आयुष्यामध्ये आलेला आहे आणि तो ॲक्च्युली सप्टेंबरमध्येच चॅनल मॉनिटाईज झालं. आणि अवघ्या म्हणजे मी चॅनलला जेव्हा सुरुवात केलेली होती तर ती डिसेंबरच्या एंडला सुरुवात केलेली होती, म्हणजे डिसेंबर 2019 मी माझ्या चॅनलला सुरुवात केलेली होती. आणि अवघ्या 7 महिन्यांमध्येच माझं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज झालेलं आहे. आणि हा यूट्यूबमधला एक खूप मोठा माइलस्टोन आहे जो की मी पार केलेला आहे. तर त्याच्या आधीचे पण बरेच जे माइलस्टोन आहे ते पण मी खूप कमी अगदी वेळामध्ये म्हणजे अचीव केलेले आहेत. पण हे सगळं जे आहे ते सगळं काही तुमच्या फक्त तुमच्या सपोर्टमुळे आणि तुमच्या ब्लेसिंगमुळे आणि तुमच्या प्रेमामुळेच शक्य झालेलं आहे. त्यामुळे मी अगदी मनापासून तुमचं खूप खूप आभार मानते. आणि अशाच पद्धतीने तुम्ही मला पुढेही सपोर्ट करत राहा. तर मला असं वाटतं की सगळ्यांनाच हे जाणून घ्यायची उत्सुकता असेल की कसं आणि काय झालं, कारण खूप लोकांच्या मला कमेंट्स इन्स्टाला येत असतात, मेसेजेस येत असतात. आणि त्यांनी पण मला विचारलं होतं की मॅम तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं का, आणि झालं असेल तर प्लीज तुम्ही ते सगळं काही शेअर करा आमच्यासोबत. तर मी फायनली तुमच्यासोबत आता मी ते सगळं काही शेअर करते. तर ॲक्च्युली माझा जो यूट्यूबचा एक क्रायटेरिया आहे तो म्हणजे तुमचे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 आर्स तुमचे हा जो आहे तो कम्प्लीट व्हायला पाहिजे, हे टार्गेट आहे यूट्यूबचं. तेव्हाच तुमचं चॅनल मॉनिटायझेशनसाठी इलिजिबल होतं आणि मग ते मॉनिटाईज होत असतं. तर हा जो क्रायटेरिया आहे हा खूप मोठा क्रायटेरिया आहे एका न्यू कमरसाठी, एका न्यू यूट्यूबरसाठी हा खूपच मोठा क्रायटेरिया आहे. आणि जेव्हा 1000 सबस्क्रायबर तर माझे खूपच लवकर कम्प्लीट झालेले होते आणि त्यानंतर 4000 वॉच टाईम आर्स आहे तर तो एक साधारण 6 महिन्यांमध्ये कम्प्लीट झाला. आणि फायनली मला यूट्यूबकडनं मेल आला की तुमचं आता चॅनल जे आहे ते मॉनिटायझेशनसाठी एलिजिबल झालेलं आहे, सो तुम्ही अप्लाय करू शकता.
हा मला मेल आला आणि मी मेल आल्याबरोबर लगेचच मी हा चॅनल म्हणजे मॉनिटायझेशनसाठी अप्लाय केला ऑनलाईन. आणि अप्लाय केल्यानंतर एक साधारण 3 तासात म्हणजे मी दुपारी काहीतरी समजा 3-4 वाजता असा मी अप्लाय केला आणि त्यानंतर मला साधारण 1-7 वाजेपर्यंत त्यांचा मेल आला. अवघ्या 3 तासामध्ये माझं चॅनल मॉनिटाईज झालं आणि मी खूप म्हणजे खूपच खुश झाले. तो अतिशय मेमोरेबल मोमेंट होता माझ्यासाठी, कारण जेव्हा आपण मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करतो तेव्हा प्रत्येक युट्यूबर हा टेन्शनमध्ये असतो की आपलं चॅनल कधी मॉनिटाईज होईल आणि त्यांचा युट्यूबचा आपल्याला रिप्लाय कधी येईल. ह्या सगळ्याच गोष्टींसाठी प्रत्येक युट्यूबर वेट करत असतो, पण मला खूप जास्त वेट करायला नाही लागला. मी पण सेम सिच्युएशनमध्ये, मी पण सेम टेन्शनमध्ये होते की कधी होईल, काय कधी येईल मेल त्यांचा, किंवा त्यांचा रिस्पॉन्स कधी येईल. तर ह्या सगळ्यासाठी मी पण खूपच आतुरतेने वेट करत होते, पण मला खूप जास्त वेट नाही करावा लागला. अवघ्या 3 तासांमध्ये मला यूट्यूबचा मेल आला. आम्ही चॅनल यूट्यूबबरोबर एक ऑफिशियल पार्टनर झालेली आहे आणि चॅनल जे आहे ते मॉनिटाईज झालेलं आहे असा मला त्यांचा मेल आला. आणि हा मेल जेव्हा मला आला तेव्हा माझ्यासाठी मी खूपच तो आनंदाचा क्षण होता. अतिशय मी खुश झाले, अतिशय मी भारावून गेले. आणि ह्या सगळ्याचं क्रेडिट फक्त तुम्हाला जातं आणि तुम्हाला सुद्धा खूप जे तुमचं सुद्धा सगळ्यांचं अभिनंदन. आणि बस हेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. आणि अशा पद्धतीने हा जो प्रवास आहे, अवघ्या 7 महिन्यामध्ये चॅनल मॉनिटाईज झालं आणि सगळं काही, हा जो टार्गेट किंवा हे जे क्रायटेरिया आहे यूट्यूबचा हा कम्प्लीट झाला. तर तुमच्यासोबत मी तो शेअर केलेला आहे आणि मला असं वाटतं की खूप साऱ्या लोकांची रिक्वेस्ट होती की मी आज फायनली तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आणि आय होप तुम्हाला सगळ्यांना आता कळलं असेल की काय होती, पण जर्नी जी आहे माझी यूट्यूबची ती तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन डिटेलमध्ये आणि लवकरच. पण आता हे मॉनिटायझेशन जे आहे तर म्हणजे तो तुमच्यावरून मी शेअर केलेला आहे, कशा पद्धतीने माझा चॅनल मॉनिटाईजसाठी मी अप्लाय केलं आणि ते किती वेळांमध्ये त्यांनी त्याचा रिस्पॉन्स मला केलेला आहे हे सगळं काही तुमच्यासोबत मी आता शेअर केलेलं आहे. तर बस हेच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं. आणि अशाच पद्धतीने तुम्ही मला इन फ्युचर पण सपोर्ट करत राहा. आणि आपलं जे चॅनल आहे त्याचे आता सबस्क्रायबर जे आहेत ते म्हणजे 2300 आता सध्या झालेले आहेत. आणि लवकरच आपण जो 3000 माइलस्टोन आहे तो पण आपण लवकरात लवकर आपण अचीव करू आय होप. आणि तुमच्या सपोर्ट आणि ब्लेसिंगशिवाय हे शक्य नाही. सो मला अशाच पद्धतीने तुम्ही सपोर्ट करत राहा जेणेकरून जे आपलं चॅनल आहे ते लवकरात लवकर 3000, 5000 and 10000 अशा पद्धतीने पुढे जात राहील. बस तुमच्या सपोर्टची आणि आशीर्वादाची खूप गरज आहे. बस अशाच सपोर्ट करत राहा, हीच सदिच्छा आहे तुमच्या पुढे. आणि त्यानंतर आता नेक्स्ट थिंग की इतके दिवस माझे व्हिडिओज का नाही आले, एवढा मोठा गॅप का झाला आणि व्हिडिओ येणं का स्टॉप झालं होतं. खूप सारे मला मेसेजेस इंस्टाग्रामवरती आणि कमेंट्स थ्रू सोशल मीडिया, फेसबुक, इकडे तिकडे सगळीकडे मला तुमचे खूप सारे मेसेजेस आले. बऱ्याच जणांना मी रिप्लाय दिला, काही जणांना मी रिप्लाय नाही देऊ शकले कारण खूप सारे मेसेजेस येत असतात. सो सगळ्यांना रिप्लाय देणं शक्य नसतं. सो मी आत्ता तुम्हाला सांगते की काय एवढे दिवस माझे व्हिडिओज नाही आले, तर त्याचा जो नेक्स्ट एपिसोड आहे मी ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन. कारण इथे जर मी हा आता तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर केला तर खूप मोठा व्हिडिओ होईल. सो बस तो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. आणि बाकीच्या काय काय गोष्टी चालू आहेत माझ्या आता लाईफमध्ये ते पण मी सगळं काही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि बस इथेच मी आता माझा हा व्हिडिओ संपवते. आय होप तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि समोर जे बेल आयकन आहे त्यालाही तुम्ही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर मग लवकर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, लव्ह यू ऑल.